मी डॉक्टर अनुराधा अनिल वराडे आपणास वराडी बोलीभाषेतील एक कथा सांगत आहे। कथेचं शीर्षक आहे गजरा। तर ऐका मग वराडी बोलीभाषेतील ही गजरा कथा। शावण्याचा बाप 10 वर्षाचा होता, तवापासून आहे पाटलाच्या खटल्यात। बिना मायबापाचं लेकरू पण जसं कलिजेच्या अंदर वागलं तर म्हणत होती का पाटलाच्या पोराचं लग्न ठरलं। एवढ्या मोठ्या पाटलाचं पोरग पण भोपाळ्यात शिकायला ठेवलं। आता आम्ही त्या बापात 2 भोपाळे पाहिले होते। एक म्हणजे आम्हाला गणितात भेटे तो भोपाया आणि दुसरा तो येलीले लागे तो, पण भोपाळ्यात ठेवलं शिक लय मोठं शिकून ना। आता बंबईत असते, त्याच्याखाली कितीतरी लोक कामं करतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतात। तर पाटलाच्या पोराचं लग्न झालं। एरी गोट सांगतो, यंदाखाली पाटलाचा नांदाच लागला होता। दिवाळी झाली आणि तुळशीचं लग्न झालं आणि पाटील मत ज्याले त्याले सांगे, मले कानी यंदा बाळासाहेबाचं लग्न करायचं, मले कानी यंदा बाळासाहेबाचं लग्न करायचं, पण मले हुंडाने पाहिजे। लोक म्हणे तुम्ही हुंडाने घ्यान तर काय म्हणतील तुम्हाला लोक? एक तर म्हणतील तुमच्यात काहीतरी खोट आहे, नाही तर पोरात काहीतरी गोम आहे। पण पाटीलमध्ये नाही, मा ठरलं म्हणजे ठरलं, मले हुंडा घ्यायचा नाही, पण मले सून अशी साजरी पाहिजे का इथून इथं पठ्ठ्यात तशी पोरगी नसली पाहिजे। लोकाच्या सुनीचं तोंड तर माझ्या सुनीचा पाय असला पाहिजे। झालं, पाटलाच्या पोराचं लग्न ठरलं। गावात सर्वेला आनंद झाला आणि पुऱ्या गावाला पाटला नावतन दिलं। मलाही चल म्हटलं आणि काय सांगू बापा, त्याच वागती माया भुवार पट्ट सावण्या त्याला ताप आला। आता तुम्हीच सांगा, पाटलाच्या घरचं लग्न मोठं का माया भाप सावण्याचा ताप मोठा? सर्व गाव गेलं तर धुन, सावण्याचा बापही गेला होता। इकून गेले ते सर्व धोतर टोपीतले आणि तिकून आले फुलपॅन्ट टाकले। पण एक गोष्ट खरी बापा, हिवाळ्यानं हिवाळ्याचा भल कसाच मान ठेवला। प्रत्येक बराड्याले नारळाचा आणि दुपट्ट्याचा अहेर केला आणि लग्न तर असं साजरं झालं का तुम्हाला काय सांगू। जो तो सांगे का शिने म्हटल्या राजेश खन्नावानी, शिने म्हटल्या राजेश खन्नावानी। व गावातलाच काय, सावण्याचा बाप खाटा उठता बसता निसता निऱ्या कनी बाळासाहेबाच्या लग्नाच्याच गोष्टी करे। मला भरकसंच वाईट लागे आणि आंधण आनंद तर पुसूच नका, हे तस्मा दीड तस्मा आडणं अशी नजर फाकून जाय। आणि म्हणे माणसं दिसणारा रेडू टी व्ही का काय म्हणते त्याले तोही देणार आहे म्हणे बाळासाहेबाला आणणार। मी काय निघालत लागालतच असू, म्या म्हणलं माझ्या बापानं मला लग्नात मसाला तर रेडू द्यायचं कबूल केलं, पण आता माझ्या पोरग सावण्या 5 वर्षाचा होऊन गेला, महाबाप मसाल्याचा रेडू देऊनच राहिला। जवा कवा मसाल्याचा रेडू माणसाचा रेडू येऊन तेव्हा आपण पाहू। एक दिवस काकूबाई काय म्हणते, गजरे तू का नी लग्नाला नव्हती आली? व आता तुला एक खांद्या डॉक उमरावती न्याच लागत। मग एक दिवस काय म्हणे, आता असं करतो म्हणते, तुला का नाही मंगाया गौरीच्या हळदी कुंकालाच बोलावतं म्हणते। मला भला हरी कला, पहिला मंगळवार झाला, दुसरा मंगळवार झाला, तिसराही मंगळवार। अरे एक तुम्हाला सांगायचीच भुलली, आमच्या गावात ते शेवंता जिजी माया, तिने काले नाही पाठी ना पोटी, पण लोकाईसाठी नवसा करायची भलीच तिले अंगो नाही। तिनं लवस केला होता का पाटलाच्या पोराचं जवा कवा लग्न होईल तेव्हा नागपंचमीच्या दिवशी नागठाण्यावर जोडा पाहायला लागली। आता गावातल्या जुनवारी पाहिली होती, मॅच नव्हती पाहिली, मला वाटलं मला पाहायला भेटन, पण आले कसे बाप्पा गेले कसे काही समजलंच नाही, इक तिकूनच आले आणि तिकूनच गेले। अधिक मी चुरमुळ्याचे लाडू खात बसले आणि मग काही एक दिवस रातच्या पाहिली दवाय कवाळाची खा काही खट 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 वाजली। दरवाजा उघडून पाहतो सूर्यबंदीवांच्या दरवाजा तुम्हा
मला बोलला तो निघाला. मी म्हटलं मंगाय गौऱ्यासाठी बोलावले आला वाटते. तर सूर्यबांधी म्हणजे काय म्हणते, गजरे काकूबाईचं चिठ्ठी आली उमरावतीहून, तुले उमरावती बोलावला, पटकन तयारी कर. मला भल्ला सरी काला, मायापाशी साड्या नव्हत्या. आता उमरावती जाईन तर 2-4 साड्या लागत नव्हत्या काय, म्हणून पुष्पेच्या घरी गेली. पुष्पेले म्हटलं, पुष्पे तुला 2-3 साड्या देणं मग मला, मी उमरावती चालली. तर पुष्पी काय म्हणते, मांगल्या वागते तुम्हाला 2 दिल्या होते म्हणते, तुम्ही हातभर फाडून आणल्या, आता नाही देत म्हणते. मी इमलीच्या घरी गेली. इमलीने म्हटलं, इमले त्या 2 साड्या दे ना मला. इमली म्हणते, दिल्या असता जी म्हणते बाई, पण आता काय सांगू म्हणते, मायावाली ननन देऊन राहिली म्हणते. ते रोजची घडी उकलन आणि मी काय मग यक चक नसू काय म्हणते. आता ह्या वागते तुम्हाला जर असं नाराजच करतो, तुमच्या भाषेत साड्या यायची म्हणते, नाही ना त्याच्यातल्याच काय काय, तुम्ही साजरं आहे म्हणते, तुम्हाला कोणताही रंग शोभते म्हणते. घरी आली पप्पा, आहे त्या साड्याच घड्या घोड्या केल्या आणि सात्रीखाली ठेवल्या. अरे सात्रीखाली साड्या ठेवणं अशा साजऱ्या होते तुम्हाला काय सांगू. एखाद्या डॉक्टर ठेवून पहा, इस्त्रीले मांग पाडतात. शेवंता जिजीबाईच्या घरी गेली. तिथं सावणाच्या भापा तुकड्यासाठी जवानी नेऊन दिली, बकरी नेऊन ठेवली आणि तिले म्हटलं, बकरीले चाराही टाक आणि दूध आहे तुझ पे. आणि सावणाच्या बापाला 2 गोष्टी सांगितल्या, मी चालली उमरावती 4-5 दिवस, रातचे जागू नका आणि बिड्या फकत ओढू नका, नाही तर गिलास लावा तोंडाले. मी नसले का तुम्हाला म्हणायलाच कारण होते का, तू नव्हती का नाही आणि मला का नाही कर्मच नाही, तू नव्हती का नाही तर मला का नाही कर्मच नाही. आता मला मालूम आहे ना, मी असताना तुम्हाला किती द करम देते, तब्येतीची काळजी घे जा. दुसऱ्या दिवशी पहाटे पाहतो तर सूर्यबांधी म्हणजे आलं म्हणे न्याले. लकस पकस उठली, सर्व कामं आदपले आणि निघाली बापा. आणि त्या उमरावतीत पोचली. तर उमरावतीत पोचलं तर सर्व उमरावतीतले कामं धामं आठवून बायका आराम करून राहिला. त्या म्या म्हणलं की तू सुखाचा आहे बाबा, या शहरातल्या बायका सटपट यायचे कामं आटपते, नाही तर आपल्याला खेड्यात ह्या धडीची सावली त्या धडी थावरक, त्या धडीची सावरक या धडी थावरक वाट पाहत बसायला लागते. मला पाहिलं आणि काकूबाई काय म्हणते, गजरे आता थकली असशील म्हणते, जेवण कर आणि जरा सकारा. मी म्हटलं थकली काय जी म्हणते, एवढी शाणं नाही थकत मी. मग जेवली मी अंग टाकत नाही तर रेखा बाई आमच्या ननंद बाई आल्या बापा कॉलेजातून, त्यांच्या संग त्यांच्या 4-5 दोस्तींनी, त्यांच्या बागा मुक्कामानाच आल्या होत्या त्या. आणि काय सांगू त्यांची तुम्हाला गंमत, त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांचं कमरा हरणं, हिदी हिदी करणं, आरशात पायणं, मटकणं, नीर कनी नीर म्हणजे नीरच. एकीचा झगा टोंगायच्या वरती, एकीचा झगा टोंगायच्या हितभर खाली. मी म्हणो मला सावण्याच्या बापानं सांगितलं होतं बरं का, तिथं तू जास्ती बोलू नको, तोंडाला कुलूप लावजो आणि माझ्याजवळ किल्ली ठेवून दे जो. आता एक किल्ली साहेब सावण्याच्या बापापाशी ठेवली होती, पण एक किल्ली तर मायापाशी होतीच ना. लय लय केलं, लय लय केलं, पण काही बा शेवटी उघडलं तोंडाचं कुलूप. आणि मी आता याला म्हटलं, काव म्हटलं हे कसं भुरभुर उडतेत तुमचे, तुमच्या बापापाशी एवढ्याला कपडे घ्यायला पैसे आणि तेलासाठी नाही काय, जरासं तेल लावा माणसाईनं. आणि आकडमांडे झगे लखलख केला असं मांगल्या दाव, जरा कपडे शिपायच्या घरी न्यायच्या रे धुतले पाहिजे, एका धुण्यात आटला पाय ना आता कसा दिसते. आणि त्वा तुला चांगली अद्दल घडली असन, मांगल्या दाव लखलख केलं आणि टाकलं असं नेऊन, म्हणून तर ह्या डॉक्टर टोंगायच्या हितभर खाली शिवला. मग रेखाबाई काय म्हणते, वहिनी तसं नाही म्हणते, ये टोंगायच्या वरतं असतं त्याला झग्गा म्हणते म्हणते, टोंगायच्या खाली असं त्याला मिड्डी म्हणते म्हणते. मग म्या म्हटलं, टोंगायच्या वरतं तो झग्गा, टोंगायच्या खाली तो मिड्डी आणि टाचिले चिकटते ते काय भाय. मग सर्व दोस्तीने काय म्हणते, गजरा बहिणी तुम्ही पाहले साजरे आहे आणि तुमचं बोलणंही मोठं साजरं आहे म्हणते. तर रेखाबाई म्हणते, आमच्या गजरा बहिणी गाणं भल कसं साजरे म्हणते म्हणते. आता तसा माझा आवाज चांगलाच आहे, आता गावात भजणं डोळ्या जेवणं बारशाचे गाणं आरत्या मीच म्हणत असतो, पण इथं ते गाणं कसं काय चालू.
मग म्या म्हटलं, ताईनं मला भल्लाच आग्रह केला गाणंच म्हणा म्हणून, मग म्या गाणं म्हटलं. सावण्याचा बाप पाहायला आलता का नाही, तेव्हा जे गाणं म्हटलं होतं ते, भवानी माय रोड गा वाहिन तुले. त्यामुळे वहिनी तुमचा गजरा वहिनी आवाज भल कसाच साजरा आहे, अधिक एक म्हणणं म्हणे. मग म्या म्हणलं, शेजारीनं बरं नाही केलं मले पंढरीले नेलं, आता मी अशी उठत नाही, तर मायाच गयावानी गया. भलकचीच घाबरली बापा, तुम्हाला काय सांगू, दर दरून घाम सुटला. म्या म्हणलं, सावण्याचा बाप म्हणन उमरावतीत गाणं म्हणायला गेलती का सिनेमात काम करायला. मग ननंदबाई म्हणे, घाबरावू नका म्हणे गजरा वहिनी, याले का नाही टेपर वाडर म्हणते म्हणे, जसं कोणी बोलन तसं हे जितते म्हणे, जसं कोणी बोलन तसं हे जितते म्हणे. मले मग म्या विचार केला मनात, का आता आपण पुल्या निन्नावर असं चेट्टे परवा डरला, आमच्या गावात भलकशा चुकल चोट्ट्या बायका आहेत, भलकशा म्हणजे भलकशाच, तुमच्या उमरातीत नसतील बाबा, पण सांगतो तुम्हाला आमच्या इथं तपस, इच्छी तिच्या पाशी, तिची तिची पाशी, सासूची सुनी पाशी, सुनेची सासू पाशी, नंदीची जाऊ पाशी, निरागाने त्याच गोष्टी करते. आणि एखाद्या दाव रुजवातीची पायी आली ना तर वजरून जाते, एक दोनदा मायावर येऊन पडली होती ना, तेव्हापासून म्या कानाला खडायला आला बापा, कोणाच्या देण्यात नाही पण कोणाच्या लेण्यात नाही, पण ते परवाडात यंदा निन्नावर तुम्ही घेणारच आहो, म्हणजे आमच्या गावाच्या त्या चोपटबाट्या बायका आहेत का नाही, त्या बरोबर पकडल्या जाते याच्यात, तर सांगत होती का काकूबाई काय म्हणते, करणं आताला गजरे पूजेची तयारी, या पूजेची तयारी केली दुसऱ्या दिवशीच्या मंगळ्या गौरीची. तेवढ्यात बाळासाहेब आले, बाळासाहेब म्हणते आल्या काय गजरा वहिनी, आल्या काय गजरा वहिनी, फार छान झालं फार छान झालं, उद्या माणसं दिसणारा रेडिओ येणार आहे, टी व्ही येणार आहे, टी व्ही येणार आहे, आणि माझे दोन चार दोस्त येणार आहे. मी भलकशी सरकसली बापा, सकाळी उठली, भरभर कामधंदे केले, रांगोळी काढली, पूजेची तयारी केली, आणि तुम्हाला काय सांगू, त्या दोघं नवरा बायनं एका अर्धा घंट्याच्या आत पूजा केली, आणि गेला बापा ते माणसं दिसणारा रेडिओ आणले. म्या म्हणलं, माणसं दिसणारा रेडिओ असेल माणसासारखा उच्चा पुरा, पण आणली बापा पेटीवानी पेटी. काय सांगू तुम्हाला, त्या पेटीची गंमत एरिगोट सांगतो, 17 ठिकाणी नाचली आणि एका ठिकाणी बसली. मग बसल्यावर मग म्हणचं टाकू का, नायलॉनचं टाकू, जाईचं टाकू का, जरीचं टाकू, निर्याकन त्याच्यावर कपडे टाकले. मग टाकला बापा एक झिरझिर जाईचा. मग फोटो कोणता ठेवू त्याच्यावर, म्या म्हणलं देवा ठेवा देवाचा, नाही म्हणे आम्ही नवरा बायकोचा ठेवतो. आता म्या म्हटलं नवरा बायकोचा म्हणे बापाचा ठेवत नाही तर सासूचा ठेवन, पण बापाचाही नाही ठेवला आणि सासूचाही नाही ठेवला. म्या असे तर म्या एक तर माझ्या मायबापाचा ठेवला असता, नाही तर सासू सुनाचा ठेवला, नाही तर देवाचाच ठेवला असता, पण बापा त्यानं त्याच्याच दोघा नवराचा ठेवला. मी अंदर गेली, आरती काढून आणली, आणि आरतीत काही भाकरीचा कुटका आणला. म्या म्हणलं, याच्यातले माणसं दिसणाऱ्या रेडिओतल्या माणसाला जर दीड झाली आणि उद्या ते आले नाही तर त्याच्या अंगावर भाकरीचा कुटका ओळून टाका. भाकरीचा कुटका आरतीत पाहिला आणि काय सांगू बाई तुम्हाला, अशी ते नवीन नवरी मायावर घर खावली व तुम्हाला काय सांगू. माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले पण काकूबाईनं मला आवाज चढून नाही बोलला, माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मग 5 वाजता खाणी हळदी कुंकाची तयारी झाली. रेखाबाईनं मला त्याच्यावाली साडी दिली नेसाले, मला पावडर लावून दिलं, लिपस्टिक लावून दिलं, वटपॉलिश लावून दिलं, नखपॉलिश लावून दिलं, भलकशी साजी दिसून मी आरशातच धव धव पाहू, आरशातच धव धव पाहू. आणि मला का नाही सावण्याच्या बापाची मोठी याद आहे. म्या म्हणलं, आज आपल्याला पाहिलं सावण्याचा बाप पाहिजे होता. मग आल्या बापा हळदी कुंकाले बायका, काय सांगू त्या बायकाईचं तुम्हाला, का जशा काही त्याला लेकर नाही, का त्याला बहिणी नाही, का त्याला भाऊ नाही, का त्याला मायबाप, ते निर्या का नाही फुसारखीच्याच गोष्टी. माया घरी हे आहे, माया घरी ते आहे, माया घरी फ्रीज आहे, माया घरी ढमका आहे, माया घरी टमका आहे, माया अंगणात गाडी आहे, माया अंगणात टमका आहे. म्या म्हणलं, तुमचा संसार काय निर्या वस्तूशीच होते का व, चालते बोलते माणसं नाही काय तुमच्या घरी, जिव्हा द्याले दिखावाचं सर्व आहे. आणि त्या तो तुम्हाला सांगतो हेरीगोट, बोंबडीच्या खाली साड्या मागून हितभर पाठ दिसून राहिली, एकीने तर डोक्षार खोपाच केला होता, आणि चपला
घडीभर अनिल राय म्हणे. आणि एकमेकीशी त्याचं बोलणं हाय बाय टाय. मी तोंडावर हात ठेवून म्हणू आता माय काय. तवरक महातोंड भलंच अक्षून आलं. ते एका दिवसाचं पावडा टिक्का शोभते काय आपल्याला. खस खस गेली बाबा आणि तोंड धुवून आली. तर रेखाबाई काय म्हणते वहिनी तोंड धुतलं का जे म्हणतो तुम्ही. तुमच्या त्या तोंड धुवासाठी तर मला 100 रुपये दिले होते म्हणजे तुमच्या तयार कराले. म्या म्हणलं 100 रुपयाच्या पावडरात तर माझ्या 12 महिने निघून जाते. मग दिवसभर चालला बाबा त्याचा धांगडधिंगा. रातचाही सुरूच होता. मग कनी तुम्हाला सांगतो आपल्याच हातानं घेणं ना आपल्याच हातानं खाणं. आपल्याच हातानं घेणं ना आपल्याच हातानं खाणं. नवरा बायकोले वाडे एखाद्या सावण्याच्या बापाला 4 दिवस वाढून मागतलं का नाही तसा उभ्यानं भाकर फेकते. उमरातीच्या बायका भल्ल्याच लाडायच्या बापा भलक्यासच लाडायच्या. 2-3 घंटे त्याचं चाललं बापा येल ना आणि गेलं आपापल्या घरी. मग बाळासाहेब पाटील काकूबाई रेखाबाई रेखाबाईच्या 2-4 दोस्तीनी बसलं बापा त्या माणसं पुस्तकाला टी व्ही पुढं पाहत. मी आपली पसारा तोडत होती. काकूबाईनं आवाज दिला ये ना व गजरे म्हणे किती ड तोडतं ये बस इथं. आता मी अशी बसाशी आणि टिकून एक चाकू घेऊन धुडम्या यायशी. आता मला असं वाटलं का तो धुडम्या त्या पोरीच्या मागं धावून राहिला आणि धावता धावता तो माझ्या पोटात चाकू मारायला झाला. आणि मी मोठ्यानं की काही मारली आणि काकूबाईला बिलगली. आता म्या की काही मारली तर रेखाबाईनं की काही खायला मारायला लागत होती. रेखाबाईनं की काही मारली तर त्याच्या दोस्तीनं की काय मारलं. आणि काय सांगू बापा तुम्हाला निराकांनी की कायावर की काय की कायावर की काय की कायावर की काय. मी एक खेड्यातली लेडी होती पण ह्या तर शिकल्या सवरल्या होत्या. बाळासाहेब तपले मायावर. काकूबाईला म्हणे हिले तो घेऊन आली म्हणे खेड्यातली लेडी घेऊन आली म्हणे. आणि एक दुजेच्या शीचं एंडाचं बेंड करून टाकलं म्हणे. याचा एंड असतं साजरा आहे म्हणे. म्या म्हटलं तुमचा एंडाचं बेंड झालंच पण माझी किती घबरावला. मला धरधरून घाम सुटला. मला हागमुतही सुटली. मला तापही आल्यावर काय रातभर मला सावण्याचा बापाचा आठवण आली बापा. म्या म्हणलं आता मला कोणी भारोभार पैसे दे तर मी त्या माणसं विस्तार्या रेडिओच्या पुढं बसत नाही. आणि आता गावाला गेली तर मला महिना बोडीपाठचं पाणी घेतल्या बिगर गे होते. दुसऱ्या दिवशी काकूबाई म्हणे ये ना गजरे बसणं ये ना गजरे बसणं. मग एक दिवस काही जीव मोठी धरून मोठी बसली तर अशी एक सजीबाई पांढरी साडी नेसलेली लाल काठाशी आणि भलकसं सुंदर भजन म्हणून राहिली होती. असं सुजन भजन म्हटलं का मी तर काही अशी तल्लीन होऊन गेली. आणि मग काही मला त्याचं येडच लागलं. कवा कवा मला काम सरते आणि कधी त्या माणसं दिसण्याच्या रेडिओ पुढे येऊन बसतो. कवा कवा मला काम सरते आणि कधी त्या माणसं दिसण्याच्या रेडिओ पुढे येऊन बसतो. मला घाईच होऊन जाय. आता तुम्हीच सांगा सावण्याच्या बाबतीत एकटा आहे. मी उमरतीत किती दिवस राहू. 2-4 दिवसाचा पाहून पण बरं आहे. मला तर माझ्या घरी जाच लागन. मी माझ्या घराकडे निघाली. जातो मग आता जातो मग आता जातो निघाली निघाली.